अविस्मरणीय प्रेम कहानी भाग 54 नील आणि विद्याची लव स्टोरी आपण ऐकत आहोत। नील ऑफिसमध्ये पोहोचतो, चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो त्याचा। तो गेल्या गेल्या सगळा स्टाफ गुड मॉर्निंग सर म्हणत नीलला विश करतात। तो सुद्धा सगळ्यांनाच हसून गुड मॉर्निंग बोलतो। कार्तिक नील गेल्या गेल्या लगेचच त्याच्याकडून फाइल्स घेतो ती मेहताची आणि केबिनमध्ये जातो। नीलसुद्धा त्याच्या त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसतो। नीलला एका वेळी एक काम करायला आवडायचं, कामाच्या वेळी काम, त्यावेळी जर कोणी टाइमपास केलाच तर तो खूपच रागवायचा। तो सगळ्यांना सोबत खूप प्रोफेशनली काम करायचा, पण तशीच सगळ्यांची आपुलकीने चौकशीही करायचा। त्यामुळे सगळ्या स्टाफचा तो आवडता झाला होता नील। दिसायलाही छानच होता म्हणून ऑफिसच्या काही मुली त्याच्यावर फिदा होत्या। पण जेव्हापासून विद्यासोबत लग्न झालं होतं त्याचं, त्या विद्यावर खूपच जळायच्या। पण नीलला त्याची काहीही आयडिया पण नव्हती आणि तो जास्त इंटरेस्टेड पण नव्हता ह्या गोष्टींमध्ये आणि त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्टही नव्हता। आज नील आल्याबरोबर समोर बघतो, आज विद्याच्या डेस्कवर कुणीही नव्हतं। जेव्हा विद्या ऑफिस जॉईन केलं होतं तेव्हा तिचा पहिला दिवस होता। त्याच्या केबिनमधून तो तिच्याचकडे बघत होता। त्याला तेव्हाच ती आवडली होती आणि आज त्याला तिची सारखी आठवण येत होती। विचार करत होता की विद्याला कधीपासून परत ऑफिस जॉईन करायला सांगायचं, कारण जर ती घरात राहिली आणि मॉमसोबत राहिली तर दोघींचं कधी भांडणं होतील आणि परत निर्णय टोकाला जातील सांगता येत नाही। म्हणून आता विद्याला काहीही करून परत एकदा तिच्या ऑफिस जॉईन करण्यावर किंवा कॉलेज कंप्लीट करण्यावर फोकस द्यायला सांगावं लागेल। तो मनातच विचार करतो आणि तितक्यात केबिनमध्ये कार्तिक येत त्याला बोलतो की मेहताची क्लायंट मीटिंग आज होणार आहे, त्याच्यामुळे तुमचे 4 तास तिकडे जाणार आहेत, म्हणून तुम्ही आत्ताच तयारीला लागले तरी चालेल, मी तोपर्यंत बाहेरची सगळी तयारी करून घेतो। नील कार्तिकला हसूनच ओके बोलतो आणि म्हणतो की ठीक आहे, माझं प्रेझेंटेशन ऑलरेडी रेडी आहे, त्याच्यामुळे ते आत्ताही आले तरी काही प्रॉब्लेम नाही। हो, पण ज्या काही आपण डिश बनवलेल्या होत्या त्यापैकी 4 तुम्ही आज प्रेझेंट करा म्हणजे झालं। कार्तिक ओके बोलत सगळ्यांना बाहेर गेल्यावर इन्फॉर्मेशन देतो की आज आपल्याला क्लायंट मीटिंग जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि जर आपल्या टेस्ट आवडल्या त्यांना सगळ्यांना तर कदाचित आपल्याला ही डील मिळून जाईल आणि आपल्या सॅलरीमध्ये सुद्धा यानं बराच फरक पडेल। म्हणून सगळेच जे काही एम्प्लॉई होते ते खूप खुश होतात आणि जोमाने काम करायला सुरुवात करतात। नील कार्तिककडे बघून विचारतो, हे सॅलरी आणि हे तू कसं काय बोलू शकतोस? तेव्हा कार्तिक नीलला सांगतो, तुम्ही जेव्हा 7 दिवस इथे नव्हता आणि विद्या मॅम ऑफिस सांभाळत होत्या तेव्हा त्यांच्याकडूनच ही आयडिया शिकलो आहे। जेव्हा एम्प्लॉईंना जास्त काम करावं लागतं तेव्हा मात्र त्यांना थोडंसं लालच दिलं तरच ते जास्त उत्साहात कामं करतात आणि आपलं कामही पूर्ण होऊन जातं आणि क्लायंट खुश होऊन जातात। म्हणून मी यांना सगळ्यांना सॅलरीमध्ये आपल्याला फायदा होईल असं सांगितलं, जेणेकरून ते खूप छान काम करतील आणि आपले डील फायनल होईल आणि आपणही त्यांच्याकडे थोडंसं सॅलरीमध्ये लक्ष देऊ शकतो। आता नीलला परत हसायला आलं की माझी विद्या तर आत्ता जास्त स्मार्ट निघाली, माझ्याही पेक्षा खूप स्मार्ट आहे ती, खरंच हॉबीज छान हँडल करू शकते। पण परत त्याच्या डोक्यात आलं की आता मी तिला इकडे कसं काय बोलवू, तो थोडासा विचारच करत असतो। आणि परत कार्तिकने त्याच्याकडे जी मेहताची फाईल दिलेली होती तिच्यात डोकं घालत तो वाचत बसतो, कारण त्याला ती डीलही खूप महत्त्वाची असते। नील ऑफिसला निघून गेल्यानंतर विद्या आपल्या रूममध्ये येते आणि आज कशाप्रकारे मॉमचं मन जिंकायचं विचार करत बसते। तिच्या डोक्यात एक आयडिया आली, लगबगीनेच ती खाली येते आणि मॉमच्या रूमकडे जाते, रूम लॉक करते आणि विचारते, काय मी येऊ आतमध्ये? मॉम विद्याचा आवाज ऐकतात आणि न ऐकल्यासारखं करतात। विद्या परत विचारते, आई मी आतमध्ये येऊ का? तेव्हा त्या मागे बघून म्हणतात, हो बोल काय म्हणतेस? आई मी आज घरात बसून बोर होण्यापेक्षा देवघर आवरायला घेतलं तर चालेल का? आता आई विचार करतात अगोदर आणि बोलतात की काही गरज नाही, तू देवघरामध्ये जायची। पण नीलचा विचार डोक्यात येताच
म्हणतात की विद्याने नीलला सांगून दिलं तर परत तो नाराज होईल, त्यापेक्षा म्हणत आहे तर देते करून तिला, म्हणतच बोलतात आणि त्या तिला म्हणतात, ठीक आहे जर जास्तच बोर होत आहे तर आवरू शकतेस, पण हो ज्या वस्तू जिथून घेशील तिथेच व्यवस्थित ठेवशील आणि जास्त पाणी तिथे मारू नकोस, कधी कधी मीच पडायचा चान्स जास्त असतो तिथे। आता विद्याला मॉमचं हसायला येतं, ती बोलते, नाही आई मी व्यवस्थितरित्या देवघर आवरते। विद्या पटकन बाहेर जाते आणि एक दोन सर्वंटला आपल्या हाती घेते आणि देवघरामध्ये प्रवेश करते आणि आवरायला सुरुवात करते। ती आतमध्ये गेल्या गेल्या बाप्पाला बोलते, बाप्पा आज रूममध्ये आले आहे तुमच्या, आणि हो आईबाबांना सांगा तुमची मुलगी खूप खुश आहे आणि तुमची खूप आठवण काढतसुद्धा आहे असं, आणि बाप्पा आज खूप छान आयडिया तुमच्यापासूनच मला मिळाली आहे, त्याच्यामुळे आज बघा तुम्हा सगळ्यांना कसं आनंदित करते ते। म्हणत ती प्रत्येक देवाला आंघोळ घालते, त्यांची देवपूजा करते आणि फुलांनी पूर्ण सजवून काढते। आज विद्यानं देवघर एकदम चकाचक केलं होतं, कुणीही बघितलं असतं तरी त्यांना नक्कीच तिथे आवडलं असतं। देवघरामध्ये प्रवेश करता करताच एक पॉझिटिव्हिटी येत होती, तिनं छान अगरबत्ती धूप लावले होते, छान सुगंध येत होता, त्याच्यामुळे खूप छान पॉझिटिव्ह असं देवघरामध्ये वाटत होतं आणि त्याच्यामुळे बाहेर पूर्ण घरामध्ये सुद्धा फ्रेश वातावरण वाटत होतं। आज मॉमही बाहेर आल्यावर त्यांनाही छान वाटलं आणि त्या तिला बोलल्या की छान केलं सगळं, पण लगेच उडू नको थवेत, अशीच तयारी रोज करायची आहे तुला। हो आई मी नक्कीच करेल, मला देवपूजा करायला खूप आवडतं, उद्यापासून हे सगळं मीच करेल, म्हणत विद्या खुश होते आणि मॉमलाही छान वाटतं। ही मी समजते तितकीही वाईट नाही आहे, खरंच चांगली मुलगी आहे, पण परत मनात बोलते की लगेच डोक्यावर चढवून घेऊ नको वैशुईला, आपल्याला काय माहिती ती माझं मन जिंकण्यासाठी हे सगळं करत असेल, परत जर करायचं सोडलं तर थोडंसं आपणही कडक वागलं पाहिजे, तेव्हा कुठे या आत्ताच्या मुली दाबून राहतात, नाहीतर परत स्वतःचं सगळं समजून काहीच करणार नाही। म्हणून फक्त तिला थोडीशी शाबासकी देत मॉम तिथून निघून जातात। विद्याला तरीही खूप छान वाटतं की आज पहिल्यांदा मला चांगलं बोलले आहे ताई। ती नीलला पटकन फोन करते आणि सांगते की नील आज मॉम खुश झाली तुझी। नील तिकडे कामात असतो, तो बोलतो, बच्चा थोड्या वेळाने तुला फोन केला तर चालेल का? नाही नाही मला आत्ताच बोलायचं आहे, विद्या बोलते। हं काय म्हणतेस बोल, तेव्हा ती बोलते, मी आज देवघर साफ केलं, पूर्ण छान सजावट केली आणि मॉमचं पण मन जिंकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी मला आज पहिल्यांदा शाबासकी दिली। खरं का? नील विचारतो। हो त्यांनी मला थँक्यू बोलायचं असेल, मला छान बोलायचं असेल की काम छान केलं, पण त्यांचा कुठेतरी युगो आतमध्ये आला त्याच्यामुळे त्यांनी मला तसं काहीही बोललं नाही, पण हो नक्कीच इथून पुढे तू असं करत जा अशी मला परमिशन दिली, विद्या हसूनच नीलला सांगत होती। म्हणून आज मी खूप खुश आहे। अरे वा बच्चा, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू मॉमचं आजच लगेच मनही जिंकलंस, अजून थोडे दिवस तू मॉमसोबत राहशील, तोपर्यंत तुला जसं वाटतं तसं वागून घे आणि छान मॉमचं मन जिंकून घे, त्याच्यानंतर तुला तुझ्या पायांवरती उभं राहायचं आहे, कॉलेज प्लस ऑफिस सगळं सांभाळायचं आहे, त्याच्यामुळे वर्किंग वुमन होऊन जा, नाहीतर काय घरात राहून गेल्यानंतर परत बाहेर निघायला चान्स नसतो, नील तिला हसतच बोलतो। हो मी नक्कीच प्रयत्न करेल, आणि मी थोडी घरात राहणाऱ्यांमधील आहे नील, मला खूप काही करून दाखवायचं आहे, मी तर बोलेल मला तुझ्याही पेक्षा मोठं व्हायचं आहे, नील लगेच तिला बोलतो। हो नक्कीच मला तू माझ्यापेक्षा मोठी झालेलं आवडेल, ती लगेच हसते। हो हो होईल तर नक्कीच तुझ्यापेक्षा मोठं होणार मी नील, ती हसूनच नीलला बोलते आणि म्हणते, ठीक आहे कर तुझं काम, बेस्ट ऑफ लक, म्हणत ती फोन बंद करते। तो देखील तिकडून लव यू बच्चा बोलत फोन बंद करतो। लगेच कार्तिकला सांगून सगळ्यांना किचनमध्ये जमा व्हायला लावतो। लगेच किचनमध्ये जातो आणि काही इन्स्ट्रक्शन सगळ्या एम्प्लॉईजला देतो आणि बोलतो
कि आज आपल्याला त्या काही डिश बनवायच्या आहेत, त्या तुम्ही एकदम छानपैकी बनवा, कोणतंही टेन्शन न घेता बनवा, आपल्याला त्याच्यापैकी काहीच सिलेक्ट करायचे आहेत, क्लायंट खुश झाले पाहिजे फक्त, बाकी काही नाही, आणि 10 लोकांना तो सिलेक्ट करतो की तुम्हीच फक्त ह्या डिश बनवा, याच्यापैकी आपण फक्त 5 सिलेक्ट करू, आणि हो तुम्ही तुमच्या 10 जणांमधून 5 जणांना सिलेक्ट केलं जाईल, त्यांची डिश टेस्ट छान असेल त्यांनाच, त्यांना याच डिपार्टमेंटमध्ये प्रमोट केलं जाईल, अशी सगळी माहिती तो त्यांना एक एक करून सांगतो। हां, 1 महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला प्रेझेंटेशनच्या सगळ्या डिटेल्स तुमच्या मेलवर मिळतील, काही डाऊट असेल कोणाला तर तुम्ही विचारू शकतात, त्याने सगळं व्यवस्थित सांगितल्याने कोणालाही काहीही डाऊट नसतो। सो ऑल द बेस्ट गाईज अँड मीटिंग इज ओव्हर, बोलत नील तिथून जातो। तसे सगळे आपल्या किचनच्या जागेवर जाऊन कामाला जोमाने सुरुवात करतात। इम्प्रूव्हमेंट होणार म्हटल्यावर सगळे खुश तर होणारच ना। तिकडे विद्या नीलची वाट बघत असते, आता नील कधी विद्याकडे जाणार त्याची। स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच नवीन स्टोरीमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी आनंदी रहा आणि खुश रहा।